आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की घरामध्ये अशा कोणत्या वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये त्याची सकारात्मक ऊर्जा पसरते आणि आपल्या घरामध्ये साठलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते. तर बघा, या ज्या वस्तू आहेत तेवढ्या जेवढ्या शक्य आहेत तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा. अनेक जणांकडे या असतील देखील. तर या वस्तू घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराला काय फायदा होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती. अशी गाय आणि वासराची मूर्ती प्रत्येकाच्या घरात ही पाहिजेच. मग तुम्ही ही मूर्ती पितळेची आणा किंवा मातीची आणा. जर छोटी मूर्ती असेल तर तुम्ही देवघरामध्ये तिचं पूजन करू शकता. मोठी मूर्ती असेल तर तुम्ही हॉलमध्ये ही मूर्ती ठेवू शकता. दर गुरुवारी किंवा मग पौर्णिमेला तुम्ही या गाई वासराच्या मूर्तीचं जर पूजन केलं तर आपल्या घरामध्ये असलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते अत्यंत सात्विक बनतं. घरामध्ये एकमेकांचे जर कलश होत असतील किंवा भांडणं होत असतील, एकमेकांचं पटत नसेल, अवश्य तुम्ही गाय वासराची मूर्ती आणून ठेवा. गाय वासराच्या मूर्तीने आपल्या घरातील जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये गोडवा निर्माण होण्यास मदत होते आणि आपल्या घरामधला बराचसा वास्तुदोष हा दूर होतो. जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गुरुवारच्या दिवशी गाय वासराच्या मूर्तीचं योग्य असं पूजन केलं आणि या मूर्तीसमोर जर तुपाचा दिवा लावलात तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे अवश्य तुम्ही घरामध्ये गाय वासराची मूर्ती ही आणायची आहे. दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कासव. आता हे कासव तुम्ही पितळेचं, तांब्याचं आणू शकता, चांदीचं आणू शकता किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने क्रिस्टलचं कासव देखील घरामध्ये ठेवू शकता. या कासवाचं जे तोंड आहे ते उत्तरेकडे करायचं आहे आणि जर तुम्ही देवघरामध्ये पितळेचं किंवा तांब्याचं, चांदीचं, कोणत्याही धातूचं जर तुम्ही कासव ठेवणार असाल तर त्या कासवाचं तोंड तुम्ही देवाकडे केलं तरीही चालेल. हे जे कासव आहे तर खाली त्याच्या प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. दर गुरुवारी, शुक्रवारी याच्यातलं पाणी तुम्ही बदलू शकता आणि कासवाला चंदन किंवा मग अष्टगंध तुम्ही लावायचा आहे. ज्या घरामध्ये कासव असतं तिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा राहतोच राहतो आणि माता लक्ष्मी देखील त्या घरामध्ये स्थिर राहते. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर हा बऱ्याच जणांना माहीत आहे. जो साधा कापूर असतो त्यामध्ये प्लास्टिक मिश्रित असतं आणि भीमसेनी कापूर जो असतो तो अशा प्रकारे ओबडधोबड आकाराचा असतो. तर असा भीमसेनी कापूर प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे. एका काचेच्या बाऊलमध्ये जर हा भीमसेनी कापूर भरून तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा कोपऱ्यात ठेवला तर घरातली निगेटिव्हिटी हा कापूर खेचून घेतो. किंवा तुम्ही अशा पद्धतीने हा कापूर जो आहे तो बाथरूममध्ये देखील ठेवू शकता, एखाद्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या वाटीमध्ये भरून. अशा पद्धतीने हा उपाय केल्याने बाथरूममधून निघणारी जी निगेटिव्ह एनर्जी आहे तो हा कापूर खेचून घेतो आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण तयार होते किंवा ऊर्जा तयार होते. त्यामुळे अवश्य आपल्याला असा भीमसेनी कापूर आणायचा आहे आणि दररोज संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळल्याने माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. त्यामुळे रोज संध्याकाळी आपल्याला कापराबरोबर या दोन लवंगा जाळायच्या आहेत. रोज जर शक्य नसेल तर शुक्रवारी, पौर्णिमेला, गुरुवारी, शनिवारी तुम्ही अशा पद्धतीने कापराबरोबर लवंगा जाळायच्या आहेत. असं केल्याने घरामधील निगेटिव्ह एनर्जी आहे ती देखील जाळण्यास मदत होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे सूर्याची प्रतिमा. ही सूर्याची प्रतिमा तुम्ही तांब्याच्या धातूची घेऊ शकता किंवा पितळेची घेऊ शकता आणि ही अशी सूर्याची प्रतिमा घेऊन आपल्याला मुख्य दरवाजावरती लावायची आहे आणि या सूर्याच्या प्रतिमेचे आपल्याला पूजन करायचे आहे. गुरुवारच्या दिवशी, रविवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्याच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे आणि ही सूर्याची जी प्रतिमा आहे ती पूर्वेकडे तोंड करून आपल्याला लावायची आहे. सूर्याची प्रतिमा आपल्या घराला लावल्यामुळे जे घरामध्ये निर्माण झालेले वास्तुदोष असतात ते दूर होतात.
आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. ज्याप्रमाणे सूर्य हे प्रगतीचे प्रतीक आहे, त्याप्रमाणे दिवसेंदिवस आपली प्रगती होते. जर तुमच्या घराचं तोंड हे पूर्वमुखी नसेल, तर तुम्ही ही सूर्याची प्रतिमा आणून पूर्वेकडील जी भिंत आहे त्या दिशेला तुम्ही ही सूर्याची प्रतिमा पूर्वेकडे तोंड करून लावू शकता. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस. मोरपीस घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये जे कोण लोक येतात त्यांचे आपल्याबद्दलचे विचार आपल्याला माहीत नसतात. समजा ते जर लोक आपल्याविषयी मनातून वाईट विचार करत असतील तर आपल्या घराला नजरदोष लागू शकतो. तर मोरपीस अशा प्रकारे हा जो नजरदोष आहे तो खेचून घेतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे मोरपीस आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये देखील मोरपीस लावू शकता. मोरपीस बेडरूममध्ये लावल्याने पतीपत्नीतील गोडवा वाढतो. त्याचबरोबर तुम्ही हॉलमध्ये देखील असा मोरपीस लावू शकता. देवघरामध्ये देखील मोरपीस तुम्ही लावू शकता. एक तरी कमीत कमी मोरपीस आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे. तुम्ही जास्तीत जास्त कितीही मोरपीस घरामध्ये ठेवू शकता. तर अवश्य तुम्ही मोरपीसाची खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये अवश्य हा मोरपीस तुम्ही लावायचा आहे. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी. अशी हत्तींची जोडी घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. या प्रकारे तुम्ही कोणत्याही धातूची हत्तींची जोडी घेऊ शकता आणि तिचे पूजन करू शकता. तुम्ही जर मोठे हत्ती घेतलेले असतील तर तुमच्या हॉलमध्ये देखील ठेवू शकता. मातीचे तुम्ही घेऊ शकता किंवा मग कोणत्याही धातूचे जसं की पितळ, तांबे किंवा मग चांदी अशा पद्धतीने तुम्ही हे गजलक्ष्मी घरामध्ये आणू शकता. गजलक्ष्मी जर तुम्ही घरामध्ये ठेवली किंवा देवघरामध्ये तुम्ही तिचे पूजन केले तर तुमच्या घराला कुठल्याच प्रकारचा वास्तुदोष होत नाही आणि हत्ती हे सुबकतेचं आणि भरभराटीचं प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये या गजलक्ष्मी आणल्यामुळे नक्कीच चांगली भरभराट आणि प्रगती होईल. त्याचबरोबर ही जी गजलक्ष्मी आहे किंवा हत्तीची जोडी आहे ही आणताना हत्तीची सोंड ही वरच्या बाजूला असावी आणि हत्तीचा एक पाय असा पुढे असावा. म्हणजेच हत्ती हे चालणारे असावेत, उभे राहणारे नसावेत. चालणारे हत्ती म्हणजेच प्रगतीची वाटचाल असं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे असे हत्ती आपल्याला आणायचे आहेत आणि या गजलक्ष्मीची आपल्याला दर शुक्रवारी भक्तिभावाने पूजा करायची आहे. गजलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीचे हे रूप असते. त्यामुळे आपल्याला हे मनोभावे असं पूजन करायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. तर या सांगितलेल्या वस्तू आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या आणायच्या आहेत. जरी तुम्हाला हे खरं वाटत नसलं तरी फक्त तुम्ही या वस्तू आणून बघा. यांच्या घरामध्ये नुसतं असण्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा जास्तीत जास्त वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.